महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत नमस्कार गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी पूजा पठारे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सुरुवात करू याच्या हेडलाईन्सने मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला मोठा झटका मराठा आरक्षणाला मुंबई न्यायालयाची स्थगिती वादग्रस्त विधानामुळे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही सिंग पुन्हा चर्चेत ट्विटरच्या माध्यमाने त्यांनी मीडियाला संबोधले प्रोस्टिट्यूट आणि राज्यातील सर्व मल्टीप्लेक्स मध्ये प्राइम टाइम मध्ये मराठी चित्रपट दाखवण्याची सक्ती सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली घोषणा सोबत आता पाहूया सविस्तर मराठा आरक्षणाच्या जागा सर्वांना खुल्या कराव्यात असा आदेश देताना मराठा आरक्षण कायद्याला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसलाय मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने चांगला झटका दिलाय मराठा आरक्षणाला न्यायालयाची स्थगिती असल्याने नोकर भरतीत मराठा आरक्षणासाठी पदे रिक्त ठेवता येणार नाहीत अशा शब्दात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयातील प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या प्राध्यापकांच्या नोकर भरतीत मराठा आरक्षण ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयालाही स्थगिती दिली आहे याचिकेची अंतिम सुनावणी अकरा जुलैला निश्चित केली आहे मराठा आरक्षणाला न्यायालयाने नोव्हेंबर मध्ये दिलेल्या स्थगिती आदेशाची अंमलबजावणी करा याचिका न्यायालयात प्रलंबित असल्याने प्राध्यापकांच्या पदासाठी मराठा आरक्षणाची राखून ठेवलेली पदे अकरा महिन्याच्या मुदतीसाठी खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेच्या आधारे भरा असा आदेश खंडपीठाने दिलाय हा आदेश अकरा महिने अथवा याचिकेचा निर्णय लागेपर्यंत लागू राहील असंही खंडपीठाने स्पष्ट केले वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत राहणारे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग यांनी पुन्हा एकदा एक वक्तव्य केले ट्विटरच्या माध्यमाने त्यांनी मीडियाला प्रेस्टिट्यूट म्हटले सिंग यांनी केलेल्या या विधानावर सर्व राजकीय पक्षांनी टीका केली आहे सिंग यांचे हे वक्तव्य अतिशय दुर्दैवी असून ते असंवेदनशील व्यक्ती आहेत अशी टीका काँग्रेसतर्फे करण्यात आली एमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याच्या मोहिमेवर असलेल्या सिंग यांनी हे काम पाकिस्तानच्या हाय कमिशनरला भेट देण्यापेक्षा कमी थरहरक आहे असे विधान सिंग यांनी मीडियाशी बोलताना केले त्यांच्या या वक्तव्यावरून चर्चा सुरू झाली असताना सिंग यांनी मीडियाबद्दल असं ट्विट करत आणखी नवा वाद ओढावून घेतलाय गेल्या महिन्यात पाकिस्तान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सिंग सहभागी झाल्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती गेल्या पाच वर्षात सरकारी आणि खाजगी बँकांतून फसवणुकीमुळे ठेवीदारांचे सत्तावीस हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे ही प्रकरण केवळ एक लाख रुपयावरील ठेवींची आहेत यापेक्षा कमी रकमेची प्रकरणे अजून रिझर्व बँकेपर्यंत पोहोचलीच नाहीत एसबीआयमध्ये पाच वर्षात एक लाख आणि त्यापेक्षा जास्त रकमेची फसवणूक झालेली एक हजार एकशे चोवीस प्रकरणे समोर आली एकूण तीन हजार चारशे चौऱ्याण्णव कोटींच्या नुकसानाची ही माहिती रिझर्व बँकेने दिली आहे नागाराजू कोपूला हैदराबाद येथील एका माजी पत्रकार आहेत त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून एक लाख तेवीस हजार रुपये काढून घेण्यात आले पैसे कोठे गेले कोणालाच पत्ता नाही बँकेकडून धोका झालेला नागाराजू एकमेव आहेत डीएनए माहितीच्या अधिकारात दिलेल्या अर्जाच्या माहितीवरून हे प्रकरण देशातील सर्वात मोठ्या एसबीआय सरकारी बँकेत आहे तर इतर सरकारी आणि खासगी बँकातील फसवणुकीची अकरा हजार पाचशे सत्तावीस हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीपैकी चोवीस हजार एसबीआय मध्ये पाच वर्षात एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणुकीची एक हजार एकशे चोवीस प्रकरणे त्यात तीन हजार चारशे चौऱ्याण्णव कोटींचे नुकसान तर आय सी आय सी आय आए बँकेत फसवणुकीची एक हजार सातशे शहात्तर प्रकरणे समोर आली आहे त्यात पाच वर्षात एक हजार एकोणनव्वद कोटी रुपयांचे नुकसान झाले मराठी चित्रपटांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्यातील सर्व मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाईममध्ये मध्ये मराठी चित्रपट दाखवण्याची सक्ती केली जाईल अशी घोषणा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली सांस्कृतिक खात्यावरील चर्चेला उत्तर देताना तावडे म्हणाले की मराठीत दर्जेदार चित्रपट तयार होतात पण सायंकाळी सहा ते रात्री नऊ या महत्वाच्या वेळेत मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमध्ये ते दाखवले जात नाही त्यामुळे सरकारने आता मराठी चित्रपट दाखवण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेतला असून मराठी चित्रपटांना अधिकाधिक सिनेमागृहे उपलब्ध करून दिले जातील मराठी चित्रपट अतिशय चांगल्या प्रकारचे यायला लागलेले आहेत महसूल आणि ग्रह खाचा आता असा कायदा करणार आहे नियम करणार आहे की मध्ये प्राईम टाइम मध्ये एक मराठी सिनेमा दाखवणं मल्टीप्लेक्सना सक्तीचा आम्ही करणार आहोत जेणेकरून चांगले मराठी सिनेमे अतिशय दर्जेदार दिग्दर्शक तंत्रज्ञ सगळे या विषयामध्ये करतायत आणि त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये पुढच्या काळामध्ये मल्टीप्लेक्स मध्ये प्राईम टाइमला मराठी सिनेमा मराठी दर्शकाला पाहता येईल राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी नारायण राणेंची स्तुती केली वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचार सभेत बोलताना पवार म्हणाले की नारायण राणे दिसायला जरी लहान आहेत पण ते कर्तृत्वाने महान आहेत एकीकडे पवारांनी राणेंची स्तुती केली तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंवर टीका सोडले जोशी पंतांना बाजूला करून बाळासाहेबांनी नारायण राणेंना नेतृत्व दिलं मात्र ते बाळासाहेबांना कळलं ते आत्ताच्या पिढीला कळत नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका केली तसेच काँग्रेसचे राष्ट्रवादीचे कधी ना कधी मतभेद झाले असले तरी देशाला स्वातंत्र्य देणाऱ्या नेत्यांनी काँग्रेस घडवली असं म्हणत शरद पवारांनी काँग्रेसचे गोडे गायला लागले नरेंद्र मोदी यांची काँग्रेस मुक्तीची घोषणा सत्तेचा मास दर्शवते असं म्हणत मोदींवरही टीकास्त्र सोडलं आहे महाराष्ट्रात गोवंश हत्येवर यापूर्वी बंदी होती गायीचा आपण सन्मानच करतो थकलेल्या बैलांकडून काम होत नसल्यामुळे शेतकरी त्यांना विकतो म्हणून शेतकऱ्यांना बैल सांभाळण्यासाठी भत्ता देण्याचा सा सल्ला पवारांनी दिला आहे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन नायजेरियन व्यक्तींना शुक्रवारी रेल्वे पोलिसांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात अटक केली आहे या आरोपींकडून पोलिसांनी साठ लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त केले अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी शहरात सर्वच ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे शुक्रवारी सकाळी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात हे दोन नायजेरियन संशयास्पद फिरत असताना येथील रेल्वे पोलिसांना दिसले त्यांनी या दोघांना हटकले असता दोघांनी पळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून काही अंतरावर त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे असलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये पोलिसांना साठ लाखांचे कोकेन आढळून आले त्यानुसार पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी हा माल दिल्ली येथून आणल्याचं पोलिसांना सांगितलंय तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत